नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वीमध्ये आपण उपयोगिता विश्लेषण आणि मागणी विश्लेषण हे घटक आपण अभ्यासलेले आहेत. त्यापुढे जाऊन आपण मागणीची लवचिकता हा घटक देखील आपण अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास त्यापुढे पुरवठा विश्लेषण हा घटक आपल्याला अभ्यासावयाचा आहे. आता पुरवठा विश्लेषण हा घटक अभ्यासत असताना त्यामध्ये आपल्याला वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा हे दोन घटक आहेत, ते अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत. डॉक्टर मार्शल यांनी मागणी आणि पुरवठा या दोन घटकांना कात्रीच्या दोन पात्याची उपमा दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की कापड कापत असताना ज्या पद्धतीनं या कात्रीच्या साह्यानं कापड कापत असताना ज्या पद्धतीनं ह्या दोन्ही पात्याची भूमिका महत्त्वाची असते, म्हणजेच एका पात्याच्या साह्यानं कापड कापलं जात नाही, त्यामध्ये दोन्ही पात्याची भूमिका महत्त्वाची आहे. आपण लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की एक पातं हलताना आपल्याला दिसतं, दुसरं पातं स्थिर असतं, म्हणून एकाच पात्यानं कापड कापलं जातं आहे का? नाही. तर कापड कापण्यामध्ये ज्या पद्धतीनं दोन्ही पात्याची भूमिका महत्त्वाची आहे, अगदी त्याच पद्धतीनं वस्तूच्या किंमत निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांना तेवढंच महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि साहजिकच आपण पाहतोय की मागणीमध्ये उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जात होता, तर पुरवठा विश्लेषणामध्ये आपल्याला उत्पादकाच्या वर्तनाचा अभ्यास करावायचा आहे. उपभोक्त्याचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त समाधान हा असतो, तर उत्पादकाचा मुख्य उद्देश नफा कमावणे हा असतो. आणि या माध्यमातून उत्पादकाचं वर्तन अभ्यासत असताना आपल्याला पुरवठा विश्लेषण आपल्याला अभ्यासावं लागेल. आणि हे अभ्यासत असताना आपल्याला सांगता येतं की आपल्याला 2 ते 3 महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला आधी समजून घ्यायच्या आहेत. आता त्या कोणत्या संकल्पना? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2-3 संकल्पनामध्ये आपल्याला एकूण उत्पादन ही पहिली संकल्पना आपल्याला अभ्यासावयाची. तर पहा, उत्पादन, एकूण उत्पादन म्हणजे काय हे अभ्यासण्याआधी आपण उत्पादन कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊ. आता उत्पादन म्हणजे आपल्याला माहिती आहे की उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. एखाद्या वस्तूमध्ये असलेली उपयोगिता पुन्हा वाढवणे, त्याला आपण उपयोगितेची निर्मिती करणे असं आपण म्हणतोय, त्याला आपण उत्पादन असं आपण म्हणतो. आता लाकूड आहे, लाकडापासून फर्निचर आपण बनवतो, म्हणजेच काय झालं, त्या फर्निचरचं उत्पादन झालं, त्यामध्ये उपयोगितेची निर्मिती झाली असं आपल्याला सांगता येत. तर एकूण उत्पादन कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊया. तर आपल्याला सांगता येईल की विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. म्हणजे विशिष्ट कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन केलेल्या ज्या वस्तू आणि सेवा असतात त्या नगसंख्यांची एकूण बेरीज जे काही असते त्याला आपण काय म्हणतो, एकूण उत्पादन असं आपण म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण उत्पादन ही संकल्पना समजून घेतल्यानंतर त्यापुढे आपणास अजून 2 संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये दुसरी जी काही संकल्पना आपल्याला अभ्यासावयाची आहे ती संकल्पना आहे त्याला आपण साठा असं आपण म्हणतो. साठा या संकल्पनेचा अर्थ त्याच्या नावामध्येच दडलेला आहे. साठा, त्याला आपण स्टॉक असं आपण म्हणतो. म्हणजे विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. म्हणजे विशिष्ट कालखंडामध्ये एखाद्या उत्पादकाकडे किंवा विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची एकूण नगसंख्या जी काही असते त्याला आपण साठा असं आपण म्हणतो. म्हणजे साहजिकच आपल्याला सांगता येतं की झालेल्या उत्पादनापैकी गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेला जो काही माल असतो त्याला आपण साठा असं आपण म्हणतो. आणि त्या मालापैकी काही माल
विक्रीसाठी आणला जातो तो असतो पुरवठा. म्हणजे साठा हा आपल्याला सांगता येतं की पुरवठ्याचा स्रोत आहे असं आपल्याला सांगता येतं. पुरवठ्याचा स्रोत आहे म्हणजे पुरवठ्याचं ते उगमस्थान आहे असं आपल्याला सांगता येतं. का आता गोडाऊनमधून विक्रीसाठी आणलेला माल हा पुरवठा असतो. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की साठा काय आहे, भविष्यामधील पुरवठा आहे, म्हणून त्याला संभाव्य पुरवठा असं देखील आपण म्हणतो. म्हणजे साहजिकच आपल्याला सांगता येतं की विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली जी वस्तूंची नगसंख्या असते त्याला आपण साठा असं आपण म्हणतो. आणि साहजिकच हा साठा ही संकल्पना समजून घेत असताना ही आपल्याला नाशवंत वस्तू आणि टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये या संकल्पनेचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता साठा आणि पुरवठा हे आपल्याला सांगता येतं की नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये काय असतो, साठा आणि पुरवठा समान होऊ शकतो असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच नाशवंत वस्तू ज्या वस्तू जास्त कालावधीमध्ये आपण साठवून ठेवू शकत नाही, टिकाऊ नसतात, त्यांना आपण नाशवंत वस्तू असं आपण म्हणतो. नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये वस्तूचा साठा आणि पुरवठा समान होऊ शकतो, समान असतो असं आपल्याला सांगता येतं. का तर आहे तो माल येईल त्या किमतीला विकण्याकडे त्या विक्रेत्याचा कल असतो, तो जास्त कालावधी साठवून ठेवता येत नाही असं आपल्याला सांगता येत नाही. पण त्या उलट टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा हा नेहमीच पुरवठ्यापेक्षा अधिक असतो. फर्निचर असतील, कपडे असतील, हे काय आहेत, टिकाऊ वस्तू आहेत, जास्त कालावधी टिकून ठेवू शकतो. का तर उत्पादकाचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त नफा कमावणे हा असतो. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की किंमत कमी असताना तो जास्त माल विक्रीला काढत नाही, मग किंमत वाढल्यानंतर पुन्हा माल विकता येईल यासाठी तो काय करतो, साठवून ठेवत असतो. म्हणजे टिकाऊ वस्तूचा साठा जो काही असतो तो पुरवठ्यापेक्षा अधिक असतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणाच्या बाबतीमधून या आपल्याला बाबी आपल्याला समजून घेता येतं. आता पहा, इथं आपण आत्ता सांगितलं की नाशवंत वस्तूमध्ये मासे असतील, फळं असतील, अंडी असेल, दूध असेल, भाजीपाला असेल, यांचा समावेश होत असतो. या वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा आणि पुरवठा हा समान होऊ शकतो. जेवढा साठा तेवढा बाजारामध्ये पुरवठा विक्रीसाठी आणला जातो. जास्त कालखंडामध्ये या वस्तू साठवून ठेवता येत नाही असं आपल्याला सांगता येतं. तर या उलट टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये, टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये म्हणजेच फर्निचर असतील, कपडे असतील, या वस्तूंच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं कपाट, फर्निचर, कपडे या वस्तू कशा असतात, टिकाऊ वस्तू असतात. आणि टिकाऊ वस्तूच्या बाबतीमध्ये विक्रेता असेल, उत्पादक असेल, जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी आपला जो काही माल आहे तो जेव्हा किंमत कमी असते तेव्हा तो गोडाऊनमध्ये साठवून जास्त कालावधीपर्यंत ठेवू शकतो. का तर ह्या टिकाऊ वस्तू असतात असं आपल्याला सांगता येतं. टिकाऊ वस्तूमध्ये मग आता आपण सांगितलं की फर्निचर असतील, कपडे असतील, या बाबतीमध्ये सुद्धा साठा आणि पुरवठा या गोष्टी समान असतात असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये आताच आपण अभ्यासलं की साठा जो काही असतो तो पुरवठ्याच्या तुलनेमध्ये जास्त असतो आणि नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये साठा आणि पुरवठा समान असतो असं आपण अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुरवठा ही संकल्पना आपण समजून घेऊया. ज्या पद्धतीनं आपण मागणी विश्लेषणामध्ये मागणी ही संकल्पना समजून घेतली अगदी त्याच पद्धतीनं पुरवठा ही संकल्पना सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. आता पुरवठा ही संकल्पना समजून घेत असताना ही सापेक्ष संकल्पना आहे. आता सापेक्ष संकल्पना म्हणजे काय, ही बदलती संकल्पना आहे, संबंधित संकल्पना आहे. म्हणजेच किंमत, वेळ आणि नगसंख्या या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की किमतीच्या माध्यमातून पुरवठ्यामध्ये बदल होत असतो. कालावधी बदलला की पुरवठा बदलत असते, ती नगसंख्या बदलत असते असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच पुरवठा म्हणजे काय हे समजून घेत असताना आपल्याला असं सांगता येतं की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. म्हणजे आपण सांगितलं की विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो
त्याला आपण पुरवठा म्हटलेला आहे. म्हणजे विशिष्ट किमतीला त्या साठ्यामधला जेवढा भाग त्या विक्रेत्यानं विकण्यासाठी आणलेला आहे त्याला आपण पुरवठा असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुरवठ्याची व्याख्या आपण समजून घेऊया. तर पा, पुरवठ्याची व्याख्या समजून घेत असताना जशी मागणीची व्याख्या आपण समजून घेतली, अगदी त्याच पद्धतीनं पुरवठ्याची व्याख्यासुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे. पुरवठ्याची व्याख्या पॉल सॅम्युलसन यांनी मांडलेली व्याख्या आपण समजून घेऊया. आता आपल्याला सांगता येतं की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. म्हणजे जसं मागणीमध्ये किंमत आणि मागणीचा संबंध दाखवलेला होता, अगदी त्याच पद्धतीनं पुरवठा विश्लेषणामध्ये पुरवठ्याची व्याख्या सांगत असताना आपल्याला असं सांगता येतं की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील जो काही संबंध असतो त्याला आपण पुरवठा असं आपण म्हणतो. म्हणजेच विशिष्ट किमतीला तो विक्रेता किती नग विकायला तयार आहे, किती नग विकायची विक्रेत्याची इच्छा आहे, त्या विशिष्ट वेगी विशिष्ट किमतीला त्याला आपण पुरवठा असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणाच्या साह्याने या बाबी आपल्याला समजून घेता येत. समजा उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येतं की उदाहरणामध्ये एक शेतकरी आहे आणि एका शेतकऱ्यांनी त्याच्याकडे त्याच्या शेतामध्ये उत्पादन झालेला जो काही गहू आहे त्यामध्ये घरी खाण्यासाठी उपभोगासाठी गहू ठेवल्यानंतर 40 क्विंटल गहू जो आहे तो त्याच्याकडे आता साठा म्हणून उपलब्ध आहे. मग त्या 40 क्विंटल गव्हापैकी 10 क्विंटल गहू 2000 रुपये क्विंटल अशी गव्हाची किंमत असताना विशिष्ट वेळी तो 10 क्विंटल गहू बाजारात विकण्यासाठी तयार आहे. म्हणजेच आपल्याला सांगता येतं की 40 क्विंटल गहू काय झाला, तो झाला साठा. त्या साठ्यापैकी 10 क्विंटल गहू तो प्रत्यक्ष विक्रीसाठी तयार आहे, तो काय झाला, पुरवठा झाला असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच ह्या गव्हाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं की 40 क्विंटल गहू हा काय, साठा आहे, त्यापैकी 10 क्विंटल गहू प्रत्यक्ष बाजारामध्ये विक्रीसाठी आणला, तो पुरवठा झाला असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, साठा आणि पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अजून आपल्याला उदाहरण आपल्याला समजून घेता येतं. आता पा, साठा जो आहे, आता एक आंब्याच्या बाबतीमध्ये एक आपल्याला उदाहरण सांगता येतं. इथं हाय साठा, हाय पुरवठा. साठ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा जो काही माल आहे तो साठा आहे आणि विशिष्ट किमतीला हा विक्रेता बाजारामध्ये विक्रीसाठी जेवढा काही माल आणलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, त्या विक्रीसाठी आणलेला माल जो काही आहे त्याला आपण पुरवठा असं आपण म्हणतो. आपण सांगितलं की साठा हे पुरवठ्याचं उगमस्थान आहे. म्हणजे हे उगमस्थान, ही झाडाला आलेली आंबे, इथून आपल्याला सांगता येतं की हा साठा आहे आणि त्या साठ्यामधूनच आपल्याला सांगता येतं की ही आंबे त्यांनी विक्रीसाठी आणलेली आहेत. म्हणजे विशिष्ट किमतीला एवढा माल तो विकण्यासाठी तयार आहे, म्हणजे तो वस्तूचा पुरवठा झाला असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे साठा आणि पुरवठा या जो काही दोन संकल्पना आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. आणि साहजिकच आपल्याला सांगता येतं की साठा हा जास्त असतो, पुरवठा हा त्या तुलनेमध्ये आपल्याला सांगता येतं की कमी असतो. नाशवंत वस्तूच्या बाबतीमध्ये साठा आणि पुरवठा समान होऊ शकतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण साठा, पुरवठा, एकूण उत्पादन या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.